प्रभु तुम्हा बरोबर असो। माखलिकित शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र शुभ वर्तमान सावध असा, जागृत रहा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही। प्रवासाला जात असलेल्या कोणा एका माणसाने आपले घर सोडते वेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपालकास जागृत राहण्याची आज्ञा करावी असे हे आहे। म्हणून जागृत रहा, कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हाला माहीत नाही। नाहीतर अकस्मत येऊन तो तुम्हाला झोपा काढीत असलेला पाहिजे। जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत रहा। काही महिन्याने मी घरी गेलो, माझ्या आईने मला प्रेमाने ओरडली, तुला माहीत आहे का की किती महिने होऊन गेले आहेत, आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत। मी देखील आईला प्रेमाने उत्तर दिलं की मी देखील तुझ्या पोटी जन्म घेण्यासाठी खूप वाट बघितली। प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण जन्म घेण्यासाठी वाट पाहत असतो। एक आई जी आहे ती मुलाला जन्म देण्यासाठी 9 महिने वाट पाहत असते। लहान मुलं जी आहेत ती मोठी होण्यासाठी खूप वाट पाहत असतात। आपल्याला दुसऱ्यांकडून प्रेम मिळावे म्हणून आपण वाट पाहत असतो। प्रिय बंधू भगिनींनो, प्रवासी जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा तो त्याच्या बसची किंवा फ्लाईटची वाट पाहत असतो। विद्यार्थी जो आहे तो संपूर्ण वर्ष अभ्यास करत असतो, त्याची तो परीक्षा देतो आणि शेवटी तो त्याच्या रिझल्टची वाट पाहत असतो। प्रिय बंधू भगिनींनो, प्रतीक्षा करणे व जागृत राहणे हे मनुष्याच्या जीवनाचे एक असे म्हटले आहे की पायाच आहे। जर मनुष्य प्रतीक्षा करू शकला व जागृत राहिला तर त्या जीवनामध्ये काहीतरी पूर्ण करीत असतो, काहीतरी चांगलं करत असतो। प्रिय बंधू भगिनींनो, आजचं जीवन जे आहे ते इन्स्टंट कॉफी सारखं आहे। आपण काहीतरी केलं आणि आपल्याला लवकर त्याचा रिझल्ट पाहिजे। लोक अशा रिझल्टची वाट पाहत असतात, त्यांना पेशन्स नसतो, त्यांना प्रतीक्षा करण्याची क्षमता नसते। सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटत असते की बटन दाबलं आणि ती गोष्ट लगेच मला भेटली पाहिजे। अशा या कालामध्ये आपण आहोत। प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आगमन कालातील पहिला रविवार साजरा करीत आहोत आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आज शुभ वर्तमानामध्ये सांगत आहे, सावध रहा, जागृत रहा, कारण ती वेळ केव्हा येईल हे आपल्याला ठाऊक नाही। येशू ख्रिस्त कधी येईल ते तुम्हाला किंवा मला ठाऊक नाही। प्रिय बंधू भगिनींनो, यासाठी आपण तयार आहोत की नाही हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे। या आगमन कालामध्ये आपण प्रवेश करण्यासाठी तयार आहोत की नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। आज आपण आगमन काळाला सुरुवात करीत असताना आज आपण आपल्या अवतीभोवती बघूया की काय घडत आहे। जे काय घडत आहे त्याची आपल्याला काळजी आहे का? जे काय घडत आहे त्याच्या आपण जागरूक आहोत का त्यासाठी? प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण अशा काळामध्ये आहोत की आज आपण एक दुसऱ्यांना जर आजारी पडले तर आपण घाबरतो, कारण मी मला माझ्या स्वतःसाठी घाबरत आहे। प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त कोणत्याही वेळी कोणाच्याही रूपात येऊ शकतो। येशू ख्रिस्त
कोणत्याही परिस्थितीत येऊ शकतो, तो कोणत्याही व्यक्तीच्या रूपात येऊ शकतो. येशू ख्रिस्त कोणत्याही रूपात आल्यावरती तो आपल्या खांद्यावरती हात ठेवतो. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना भेटतो, पण जर मला त्यांच्यात ख्रिस्त पाहायचे डोले व ऐकण्याचे कान नसतील, तर आपण ख्रिस्ताचा जो स्पर्श आहे तो कधीच जाणून घेणार नाही. जर मी माझ्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळीला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर मला येशू ख्रिस्ताचा स्पर्श कधीच जाणून घेण्याचा अधिकार नसेल व कधीच आपल्याला ठाऊक पडणार नाही की प्रभू येशू ख्रिस्त याच्या किंवा तिच्या रूपामध्ये माझ्या समोर आलेला होता. प्रिय बंधू भगिनींनो, आणि जर आपण एकमेकांना समजून घेतले, तरच मी या आगमन काळाला चांगल्या रीतीने सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तो केव्हा ही आला तरी चालेल, कारण मी तयार आहे, कारण मी आगमन काळाला चांगली सुरुवात केलेली आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त केव्हाही येवो, कुणाच्याही रूपात येवो, मला त्याची काळजी नाही, कारण मी सतत तयार आहे. त्याला मी माझ्या जीवनामध्ये आमंत्रण देण्यासाठी कायमचा तयार आहे. मी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी, सुख देण्यासाठी तयार आहे. आणि जर या आगमन काळामध्ये मी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद व सुख देण्याचा प्रयत्न करीन, तरच नाताळच्या सणाच्या दिवशी जेव्हा मी कुटुंबाच्या बरोबर माझं भोजन करीन, त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त माझ्या कुटुंबामध्ये उपस्थित राहील. खऱ्या अंतकरणाने मी जर माझा आगमन काळ तयार केला, तर प्रभू येशू ख्रिस्त सदैव माझ्या कुटुंबात राहील व माझ्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करीन. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी खरोखरच या आगमन काळाला खऱ्या रीतीने सुरुवात करण्यासाठी तयार आहे का. मी माझ्या स्वतःच्या लोकांची सेवा करण्यासाठी मी तयार आहे का. मी माझा जो राग आहे, जो माझा द्वेष आहे, तो मी बाजूला ठेवायला तयार आहे का. मी त्यांना समजून घेण्यासाठी मी तयार आहे का. हे प्रश्न आज आपण स्वतःला विचारूया. आमेन.